राम राम शेतकरी पुत्र। तर नमस्कार मित्रांनो, आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। गेले अनेक दिवस झाले लॉकडाऊन आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे वर्क फ्रॉम होम नावाची एक संकल्पना जोरात चालू आहे। प्रत्येक जण घरामधनं काम करतोय, घरामध्ये बसायचं आणि जे काही ऑफिसची काम असतील किंवा इतर काम असतील तर ती घरात बसून कामं चालू आहेत आणि जवळपास जगभरात या गोष्टी सर्रासपणे चालू आहेत, कारण की घरात बसूनच सेफ राहू शकतो प्रत्येक माणूस असे। आणि मित्रांनो, बरोबर आहे, COVID-19 जो काही प्रादुर्भाव आहे तर तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं अनेक लोक संकटात आहेत आणि घरातनं काम करतायत। पण एवढं सगळं असलं तरी सुद्धा आपल्या भारत देशामध्ये 2 व्यक्ती आजपर्यंत घरात बसले नाही, एक म्हणजे सीमेवरचा सैनिक आणि दुसरा म्हणजे बांधावरचा शेतकरी। मित्रांनो, हा जो काही बांधावरचा शेतकरी आहे जो आजही इतक्या भयान संकटामध्ये सुद्धा वावरात उभा आहे, कारण की जगाला अन्न द्यायचं, काहीतरी जगाला पोसायचंय, जगाला पुरवायचंय, कारण की तो जगाचा अन्नदाता म्हटलं जातं, पोशिंदा त्याला म्हटलं जातं, किंवा तो भारत देशाचा राजा अशा नावानं त्याला संबोधला जातो आणि हेच कर्तव्य आजही शेतकरी बांधावरती उभा राहून पूर्णपणे पार पाडतोय। मित्रांनो, याच गोष्टीसाठी 7 तारखेला जो काही कृषी मंथन सप्ताहाचं आयोजन केलं होतं, तर या सप्ताहाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली आहे, ती म्हणजे महाडीबीटी नावाचं एक पोर्टल शेतकऱ्यांसाठी खुलं करून दिलंय। तर मित्रांनो, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, ज्या काही कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत तर या वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून फक्त एक फॉर्म भरायचा आहे आणि या सगळ्या योजना ज्या काही विविध योजना त्याच्या अंतर्गत आहेत त्या सगळ्यांचा लाभ आता घेता येणार आहे आणि अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। खर तर शेतकरी देशासाठी करतो, देशानं शेतकऱ्यांसाठी केलं, खर तर आनंदाची गोष्ट आहे आणि शेतकरी पुत्र म्हणून ही गोष्ट या सरकारचं किंवा व्यवस्थेचं कौतुकच करावं लागेल, कारण की सर्वसामान्य शेतकरी उभा राहावा यासाठी अनेक प्रयत्न आजपर्यंत झाले गेले। जवळपास 60-70 वर्ष झालं भारताला स्वातंत्र्य होऊन आणि इतकी वर्ष झाल्यानंतर प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांसाठी योजना वेगवेगळ्या राबवल्या गेल्या, त्याला कर्जमाफी दिली, पिकांसाठी विमा दिला किंवा मग रोग पडल्यानंतर त्याला मदत अनुदान दिलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या अवजारांसाठी त्याला मदत सुद्धा दिली, त्याला वेगवेगळ्या अवजारं सुद्धा पुरवली गेली, परंतु आजही शेतकरी समृद्ध झाला नाही। आणि हा शेतकरी समृद्ध करण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या योजना ज्यावेळेस शासनाकडनं व्यवस्थेकडनं येत राहतील त्यावेळेस त्या सगळ्या योजनांचं कौतुक करणं शेतकरी पुत्रांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या योजनेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। शेतकऱ्यांसाठी फक्त एका फॉर्मवरती वेगवेगळ्या योजनांची माहिती किंवा त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे, तर चांगलीच आनंदाची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर या कृषी मंथन सप्ताहामध्ये कृषीमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली आहे, ती म्हणजे शेतामध्ये राबणारे जे काही मजूर आहेत, आता त्यांना स्वतःची शेत नाही पण दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतात, तर त्या मजुरांसाठी कौशल्यावर आधारित कौशल्य केंद्र सुद्धा स्थापन केली जाणार आहेत, ज्यांना जेणेकरून त्यांना काहीतरी शिकवलं जाईल आणि त्या शिक्षणाचा किंवा कौशल्य शिक्षणाचा त्यांना वापर होईल, ते त्यांच्या पायावरती उभं राहतील। सर्वसामान्य मजूर शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांसाठी ही मोठी आणि मोलाची गोष्ट आहे। मित्रांनो, हे होतं शेतकरी विश्वातलं एक छोटंसं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नक्की भेटूया अशा दर्जेदार व्हिडिओ सह, तोपर्यंत राम राम। शेतकरी आमचा यो रांगडा भाग्यवान आम्हा जो लाभला।